नमस्कार महावळीमध्ये मी संध्या। धरणे ओव्हरफ्लो झाली असताना यवतमाळ शहराला 7 ते 10 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे। हा पाणी पुरवठा अत्यंत गढूळ व दूषित असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। दरम्यान आज खासदार भावना तैजवळी यांच्या नेतृत्वात शिवसेनेने जीवन प्राधिकरणावर धडक दिली। यावेळी जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात खासदार भावनाताई गवळी यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले। आता सविस्तर बातमी। आज सकाळी 11 वाजता नागरिक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात जीवन प्राधिकरण कार्यालयावर झडकले। दिवाळीत नागरिकांना पाणी मिळालेच पाहिजे अशी मागणी रेटून धरल्याने जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा करण्याची मागणी मान्य केली। त्यासाठी हिसरा पंप सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। यामुळे काही प्रमाणात पाणी पिवळसर राहील, मात्र ते पिण्यासाठी योग्य राहील असे श्री देले यांनी सांगितले। नागरिकांना देण्यात आलेले देयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली। 10 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे नागरिक संतापले होते, त्यामुळे शिवसेनेने धडक देऊन नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला। याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, उपजिल्हाधिकारी किशोर इंगळे, उपजिल्हा प्रमुख दिगंबर मस्के, महिला आघाडीच्या लताताई शिंदे, तालुका प्रमुख संजय रेंगे, विनोद काकळे, वसंता जाधव, निलेश मैत्र, यवतमाळ पंचायत समितीचे उपसभापती गजानन पाटील, शहर प्रमुख पिंटू बांगर, एसटी कामगार सेनेचे गणेश गावडे, गिरीश व्यास, अतुल गुल्हाणे, गुणवंत ढोकळे, सुजित मुनगिनवार, राजू कोहरे, सुरेश ढोकणे, दीपक सुकळकर, युवा सेनेचे अमोल टोपेकर, डॉक्टर रंगारी, चेतन शिरसाट, ऋषी इलमे, प्रसाद अवसारे, गोलू जोंबे उपस्थित होते। महावळीसाठी राऊत, यवतमाळ।